हा तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जो प्रयोग घेणार आहे त्या प्रयोगाचं नाव आहे कमी घनता असणारा पदार्थ जास्त घनतेच्या द्रावणात तरंगतो। या प्रयोगासाठी लागणारे साहित्य म्हणजे दोन काचेचे ग्लास, एक लिंबू, एक आलू आणि मीठ आणि पाणी। तर हा प्रयोग नेमका कसा करायचा याची कृती आपण या ठिकाणी बघूयात। सर्वप्रथम दोन काचेचे ग्लास घ्या। या काचेच्या ग्लास मध्ये पूर्ण भरून पाणी टाका। हे काचेचे ग्लास भरताना पाणी सांडणार नाही याची काळजी घ्या। आपण काचेचे ग्लास व्यवस्थितरित्या दोन भरलेले आहेत। आता हे दोन्ही काचेचे ग्लास, या दोन्ही काचेच्या ग्लासमध्ये तुम्ही आलू एकदा बुडून बघा। सोडा, काय झाले याचं निरीक्षण करा। आलू हा ग्लासच्या बरोबर भुवासी गेलेला आहे, तो आलू काढा आणि दुसऱ्या ग्लासमध्ये टाका। दुसऱ्या ग्लासमध्ये टाका, याही ग्लासमध्ये तो बुडासी गेलेला आहे। आता पुन्हा आलू काढा। आता लिंबू दोन्हीमध्ये टाकून बघा, दोन्हीपैकी एका ग्लासमध्ये टाका। तो लिंबू एकदम बराबर बघा, लिंबू बराबर बुडासी गेलेलं आहे। लिंबू बराबर बुडासी गेलेलं आहे, पा बुडासी गेलेलं आहे, काढा। आता आपल्याकडे मीठ आहे, ते मीठ कोणत्याही दोन्हीपैकी कोणत्याही एका ग्लासामध्ये टाका। दुसऱ्या थोडं टाका। टाकताना थोडीशी काळजी घ्या की आजूबाजूला मीठ सांडणार नाहीये। दोन्ही ग्लासापैकी एका ग्लासामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे, ते मीठ आता व्यवस्थितरित्या चमच्याने हलवा। पूर्ण मीठ विरघळेल तोपर्यंत हलवत राहा। हलवत असताना पाणी बाहेर सांडणार नाही याची थोडीशी काळजी घ्या। जोपर्यंत पूर्ण मीठ विरघळणार नाही तोपर्यंत हलवत राहा। आता पूर्ण विरघळलेला आहे, त्याच ज्या ग्लासमध्ये आपण मीठ पूर्णपणे विरघळवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही आलू बुडवा। हा टाका, सोडा आणि निरीक्षण करा। आपला आलू या ग्लासच्या बुडाशी जमा व्हायला पाहिजेत, काय झालंय याचं निरीक्षण करा। आलूचं काय झालेलं आहे, आलू पूर्ण पाण्यावरती तरंगलेला आहे। यावरून असं सांगता येईल की कमी म्हणजे ज्यावेळेस आपण मीठ हे पाण्यामध्ये टाकलेलं होतं त्यावेळेस पाण्याची घनता कमी होती। पाण्याची घनता कमी असल्यामुळं आलू आणि लिंबू हे बुडाशी गेलेत, पण नंतर आपण त्या ग्लासमध्ये मीठ टाकलं, मीठ टाकल्यामुळं पाण्याची घनता जास्त झाल्यामुळं आलूची घनता कमी होती आणि आलू अलगत वरती तरंगत राहिला। आता पुन्हा लिंबू त्याच्यामध्ये लिंबू टाका, तो आलू काढा आणि लिंबू टाका। यावरती पण बघा, लिंबू तळाशी जायला पाहिजे होतं परंतु लिंबू हे पूर्णपणे पाण्यावरती अलगतरित्या तरंगत आहे। या मागचं कारण म्हणजे पाण्याची घनता ही आलूच्या घनतेपेक्षा जास्त असल्यामुळं त्याने आपल्या लिंबूला अलगतरित्या उचलून धरलेलं आहे। या प्रयोगातून निष्कर्ष आणि अनुमान असा आहे की सर्वप्रथम आम्ही दोन ग्लासामध्ये साधं पाणी घेतलं, त्या ग्लासामध्ये आम्ही आलू आणि लिंबू बुडवला तर ते त्याची घनता कमी जास्त असल्यामुळे आलूची आणि लिंबाची घनता जास्त असल्यामुळे ते बुडासी गेले, परंतु त्यानंतर आम्ही काय केले
एका ग्लासामध्ये मीठ टाकलं आणि त्या द्रावणाची घनता जास्त झाल्यामुळं त्या ग्लासामध्ये नंतर आम्ही मीठ आणि आलू टाकलं तर ते अलगदरित्या वरती तरंगत राहिले. धन्यवाद.